Hola. Today we are going to start new activity. The name of the activity is in Marathi, Bhunga Shala. What is the meaning of Bhunga Shala? Bhunga means loudspeaker. We use loudspeaker to reach every student at their home. म्हणजे आपण भोंगाशाळा या अंतर्गत एका लाऊडस्पीकरचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी शिक्षकाचा आवाज जावा आणि तो विषय त्यांनी व्यवस्थितपणे शिकावा, त्यांनी ध्यान देऊन ऐकणे, ही गोष्ट या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सो लिसन केअरफुली. स्टुडंट्स अँड देअर पॅरेंट्स, म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील जे पालक आहेत, त्या पालकांनी आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना एका जागेवर बसवा आणि त्या जागेवरून त्यांना फक्त ही भोंगाशाळा जी चालू आहे त्याच्यामधील आवाज ऐकण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. सो लिसन केअरफुली. आय एम गोईंग टू टीच यू टुडे फिफ्थ इंग्लिश. मी आज तुम्हाला पाचवीची इंग्रजी शिकविणार आहे. सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स. लेसन नंबर 1, माय इंग्लिश बुक 5, माझे पाचवीची इंग्रजीचे पुस्तक. लेसन नंबर 5. सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स. सॉन्ग्स मीन्स गाणी अँड ग्रीटिंग्स मीन्स अभिवादनी. ऐका, शिका आणि ही गाणी हावभावासह म्हणा. लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन. इन दिस सेंटेन्स फर्स्ट वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लिसन. वी लिसन विथ आवर इयर. आपण आपल्या कानाच्या सहाय्याने आपण ऐकत असतो. सदरील काळ हा कोरोना काळ असल्यामुळे शाळा भरलेली नाही, तरीही शिक्षण मात्र चालू आहे. टीचर्स आर टीचिंग यू फ्रॉम इंटरनेट, व्हॉट्सअप अँड भोंगा शाळा. भोंगा शाळा मीन्स लाऊड स्पीकर स्कूल इन इंग्लिश. म्हणजे आपण लाऊड स्पीकरचा या ठिकाणी उपयोग करत आहात. या ठिकाणी या शाळेच्या अवतीभोवती बऱ्याच विद्यार्थ्यांची घरे आहेत की ते विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. त्यांनी ह्या कविता अतिशय लक्षपूर्वक ऐकायला हव्यात. मी ज्याप्रमाणे ह्या कविता गातो त्याप्रमाणे तुम्हाला या कविता गाता येतात का पहा. लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स. ह्या कविता ॲक्शन्स येत म्हणायच्या आहेत. भलेही प्रत्येक विद्यार्थ्याच्या ॲक्शन्स वेगवेगळे आलेले असतील, भलेही प्रत्येक विद्यार्थ्याचा गळा, सूर, ताल वेगवेगळा आलेला असतील, परंतु या आपण म्हणण्याचा, गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय टू सिंग दिस पोएम्स व्हेरी व्हेरी केअरफुली. सॉन्ग नंबर 1, गीत पहिले. आय एम गोईंग टू सिंग दिस पोएम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. And happy all the time. Listen carefully. This poem, you can sing. Tumhi gaau shakta. And your sound will be different. Tumcha awaz vegvegla asu shakto. Tarihi gaanyacha prayatna karayla pahije. Now, listen this poem's translation in Marathi. या कवितेचे मराठीमध्ये भाषांतर आता तुम्ही ऐका. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ प्रभात, तुला ही सकाळ चांगली जाओ. द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग.
ही सकाल तुला सर्वोत्तम जाओ. हाऊ आर यू, हाऊ आर यू, तू कसा आहेस, तू कशी आहेस. आय होप यू आर फीलिंग फाईन. मी असे इच्छितो की तुला चांगले वाटत आहे. अँड हॅपी ऑल द टाइम. आणि सर्व काळ तुला आनंदी वाटत आहे. पालकांना सूचना, आपल्या विद्यार्थ्याला शेजारी घेऊन आपल्या आपल्या घरीच बसवा. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही तेही आम्हाला नंतर कळवा. नाऊ वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट सॉन्ग, सॉन्ग नंबर टू. दिस सॉन्ग इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल अँड वी आर गोइंग टू सिंग दिस सॉन्ग, सॉन्ग नंबर टू. द मोर वी गेट टगेदर टगेदर टगेदर, द मोर वी गेट टगेदर टगेदर टगेदर, द हॅपियर वी विल बी, द हॅपियर वी विल बी, द मोर वी गेट टगेदर. For your friends are my friends, and my friends are your friends. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. The more we get together, the happier we will be. The more we sing together, 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 the more we sing together, the happier we will be. For your friends are my friends, the more we sing together, the happier we will be. Now we are going to change one word, get, without dance. Get या शब्दाच्या ऐवजी आपण dance हा शब्द वापरणार आहोत. The more we dance together, 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 the more we dance together, the happier we will be. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we dance together, the happier we will be. Now replace the word play without get. The more we play together, 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 the more we play together, the happier we will be. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we play together, the happier we will be. Now change the word and use sway. S-W-A-Y. Sway manje jhoka ghene. The more we sway together, 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 the more we sway together, the happier we will be. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we sway together, the happier we will be.
listen carefully. We are going to finish these lessons. There are two poems and one poem, one stanza. I will tell translation in Marathi. Now you can translate other stanzas. The more we get together, ekatritpane, apan sarvadik milu, together, ekatritpane. The more we get together, ekatritpane, apan adik milu, the happier we will be. पहिल्यापेक्षा आपण आनंदी असू. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, तुझ्या मित्रांकरता माझे मित्र आहेत. तुझ्या मैत्रिणी करता माझ्या मैत्रिणी आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, आणि माझे मित्र तुझ्या मित्रांकरता आहेत. आणि माझ्या मैत्रिणी तुझ्या मैत्रिणी करता आहेत. द मोर वी गेट टुगेदर, एकत्रितपणे आपण अधिक मिळवू. द हॅपियर वी विल बी, पहिल्यापेक्षा आपण अधिक आनंदी असो. टुडे फर्स्ट पिरियड has taken here Mr. Raut sir. Pahila tas Mr. Raut sir ani ghetla. Second period Mrs. Devkate madam yanni ghetlela ahe. Tisra tas myself I Mr. SM Gore sir mi ghetlela ahe. Raut sir ani don tas ghetlele ahe total. So thanks to listen me carefully, you can phone call me, and if you don't understand anything, you can ask me, call me, or you can WhatsApp, write there your all questions. So, thanking you. Thanks.